ऐका महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। नमस्कार मित्रांनो, गर्द महाराष्ट्रच्या या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। महायुती तुटली त्यावेळी त्यावर तोडगा काढून पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न करण्याऐवजी आता शिवसेनेनं आपल्या अग्रलेखातून एकतेच्या लाभाचा पाडा वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला। शिवसेना भाजप एकत्र लढले असते तर किमान 200 जागा जिंकल्या असत्या, मात्र असे झाले नाही याची खंत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। असे असले तरी महाराष्ट्राने कोणालाही एक हाती सत्ता दिली नसल्याचंही त्यात नमूद करण्यात आलंय। आता बातमी छगन भुजबळ यांची। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आता अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली, कारण महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी गृह विभागापाठोपाठ महाराष्ट्राच्या राज्यपालांकडूनही चौकशीसाठी मंजुरी देण्यात आली आहे। याआधी गृह मंत्रालयानं महाराष्ट्र सदन आणि मुंबईतील इतर दोन इमारतींच्या बांधकामाबाबत छगन भुजबळ यांची भूमिका काय याची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत खात्याला हिरवा कंदील दिला होता। त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही या चौकशीला मान्यता दिली असल्यामुळे छगन भुजबळ यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झालेली आहे। जम्मू काश्मीर आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। जम्मू काश्मीर आणि झारखंड याचा 5 टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील असे निवडणूक आयोगानं शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलंय। जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेतील 87 जागांसाठी तर झारखंडमधील 81 जागांसाठी मतदान होणार आहे। पहिला टप्पा 25 नोव्हेंबरला होणार तर शेवटचा 20 डिसेंबरला होणार आहे। दोन्ही राज्यात 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा एकूण 5 टप्प्यात मतदान होणार तर 23 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगाच्या वतीनं सांगितलंय। दिल्लीतल्या 3 जागांच्या पोटनिवडणुकाही 25 नोव्हेंबरला होणार। नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे नव्हे तर सदोष मतदान यंत्रांमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा शोध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना लागलाय। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपवल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी अनेक मतदारसंघातील उमेदवारांकडून मतदान यंत्रात गडबड झाल्याबद्दल काँग्रेस समितीकडे तक्रारी येत असल्याचं सांगितलं। काँग्रेसला ज्या ठिकाणी 90% मतं मिळण्याची अपेक्षा होती तिथं केवळ 3-4% मतं मिळाली, असे का घडले याचा संशोधनाचा विषय आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले। परंतु या संदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली नाही, उमेदवार वैयक्तिकरित्या तक्रार करतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांची 28 ऑक्टोबरला दिल्लीत बैठक होणार आहे, त्यात विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि अन्य पक्ष संघटनांबद्दल चर्चा होणार। दुसरीकडे ठाकरे यांनी प्रस्थापित विरोधी लाट होती असेही मान्य केले। ते म्हणाले की गेली 15 वर्ष सत्तेत राहिलो, जनतेच्या विकासाची कामं केली, परंतु जनतेच्या अपेक्षा त्याहून अधिक होत्या। नेमकी हीच बाब हेरून भाजपनं सर्व समस्यांवर आमच्याकडे रामबाण उपाय अशा थाटात प्रचार केला, जनतेने त्यांच्यावर भरोसा केला। निवडणुकीचं तोंडावर बाणखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात परत घेण्याचा प्रश्नच येत नाही। भाजप आणि शिवसेना सारख्या सांप्रदायिक पक्षांना काँग्रेसचा कोणताही उमेदवार पाठिंबा देणार नाही असेही ते शेवटी म्हणाले। रसिकांसाठी थोडीशी वाईट अशी ही खबर। ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरावपूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे। लंग्स इन्फेक्शन झाल्यानं अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। 63 वर्षांच्या अमरावपूरकर यांची श्वसन संस्था योग्य रीतीनं कार्यरत नाही, त्यांची प्रकृती स्थिर व्हावी म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत। तुर्तास त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। मधुमेह बळावल्याने त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला आहे, त्यांना लवकरात लवकर आराम पडावा अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीत असल्याचे त्यांची मुलगी रिमा यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज स्वच्छता अभियानात भाग घेतला।
केरळ मधल्या तिरुवनंतपुरम या आपल्या मतदारसंघात शशी थरूर यांनी साफसफाई करण्यासाठी हातात झाडू घेतला. या साफसफाई अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना त्यांनी हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असल्याचं नमूद केलंय. मात्र त्याचवेळी हे अभियान गांधीजींच्या कल्पनेतलं असून काँग्रेसचीही त्याबाबतची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे असं त्यांनी म्हटलं. महात्मा गांधी, सरदार पटेल ही व्यक्तिमत्व मोदींना हायजॅक करू देणार नाही असंही यावेळी थरूर म्हणाले. याच अभियानाबाबत कौतुक उद्गार काढल्यानंतर शशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदांवरून हकालपट्टी करण्यात आली होती. गडकरी हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कधीच नव्हते. उलट गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं ही राज्यातील नेत्यांचीच इच्छा होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांचाही आग्रह होता. तसंच देवेंद्र फडणवीसांचं नाव हे मीडियातून समोर येत आहे असं मत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते. मुनगंटीवार यांच्या यॉर्करनं भाजपचे नेते मात्र त्रिपटचित झालेत. मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर बोलताना मुनगंटीवारांनी भाजपमध्ये कोणीही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचं सांगितलंय. मुनगंटीवारांनी 3 दिवसांपूर्वीच गडकरी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मीडियामधून पुढे येत आहे. पक्षाने मात्र अजून मुख्यमंत्री पदासाठी अधिकृतरित्या उमेदवार घोषित केलेला नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्याला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा असेल असं मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री पदाबाबत पक्षानं गडकरी यांना विचारणा केली होती. मात्र त्यांनीच महाराष्ट्रात परत येण्यास स्पष्ट नकार दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दिवाळीच्या निमित्तानं गडकरींची भेट घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले. दिवाळीत दरवर्षी गडकरी यांची भेट घेतो त्यामुळे या भेटीमागे राजकारण पाहू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. आपली भेट पुन्हा गरजा महाराष्ट्रच्या पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.